केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्याचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत चर्चगेट येथील रेल्वे सूचना व तक्रार नोंदणी केंद्र सुरू झालं आहे. तसेच अंबरनाथ कोपर स्थानकातील होम प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. या सेवा प्रकल्पांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते बुधवारी लोकार्पण झालं. रेल्वे प्रवाशाच्या समस्या आणि तक्रारींचे निराकरण व समाधान करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच अंबरनाथ आणि कोपर रेल्वे स्थानकातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या स्थानकांना भेट देत होम प्लॅटफॉर्मची निर्मिती करून लाखो प्रवाशांना दिलासा दिला आहे. या केंद्राचे उद्घाटन आणि होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते बुधवारी झाले. या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशिष शेलार, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अतुल भातखळकर, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.